परच्या सभागृहामध्ये विधान परिषदेमध्ये जो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे, सरकारनं त्या ठिकाणी राज्याच्या प्रमुखांनी पक्षप्रमुख म्हणून सांगितलं होतं शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन की 25,000 रुपये हेक्टरी देऊ कोरडभाऊ शेतीसाठी आणि 50,000 रुपये बागायती शेतीसाठी देऊ, हे वचन शेतकऱ्याच्या बांधावर दिलं होतं, त्याचं काय झालं हा शेतकरी महाराष्ट्रातला वाट पाहतो आहे. त्याचप्रमाणे विनाअट सरसकट कर्जमाफी जो शब्द दिला होता ती सरसकट कर्जमाफी झालेली नाही, त्याचं काय? या अत्यंत महत्त्वाच्या आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जिव्हाळ्याच्या विषयांवर स्थगन या ठिकाणी मांडण्यात येणार आहे. दुसरा, महाराष्ट्रामध्ये महिलांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत आहेत. हिंगणघाटचं जळीत कांड झालं, त्यानंतर सिल्लोडला झालं, पनवेलला झालं, कालपरवा गेल्या आठवड्यात लासलगावला झालं, त्याही महिलेचा मृत्यू झाला आणि जालनापासून सुरू झालेली शृंखला त्या ठिकाणी थांबत नाही आणि त्यामुळे राज्यातील महिला भयभीत आहेत. त्यांच्या संदर्भात शासन उदासीन आहे, त्या संदर्भात तुला सगळ्याच्या माध्यमातून सरकारला धारेवर धरण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू. नाही, या सरकारच्या बाबतीत 11 दिवस काय कधी काय होईल सांगता येत नाही. आम्ही काय करायची गरज नाही. पक्षाच्या आमच्या राज्याच्या अधिवेशनामध्ये आम्ही स्पष्ट भूमिका घेतलेली आहे, त्या ठिकाणी सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून काम करायचं, सरकार पाडायच्या त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या कृती हालचाली आम्ही करणार नाही. परंतु दिवसेंदिवस चित्र असं होतं आहे की 11 दिवस काय, 11 तासात काय, कुठल्याही क्षणी त्या आपापसामध्ये विसंवाद एवढा शिगेला पोचला आहे आणि त्या अर्थाने नारायण राणेंनी विधान केलं असेल.